डिस्काउंट ऑफरची मुदत 20 नोव्हेंबर पर्यंत वाढवली. चला तर मग आजच जाऊया PNG मध्ये. सोने चांदी हिरे दागिने घडणावळीवर 5 ते 30% डिस्काउंट. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफणी ज्वेलर्स, अटी लागू. कामोठे आगरी कराडी महोत्सव म्हणजे सर्व समाजाने आनंदाने मजा घेणारा महोत्सव. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचं वक्तव्य. मी माणसं घडवण्याचं काम केलं आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा किंवा पक्षाचा असो, त्याच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं मी करत आलो आहे. त्यामुळे माझा समोर मोठा जनसमुदाय निर्माण झाला आहे. माणसाचे मोठे वलय निर्माण केलं आहे. कामोठे शिलेदारांनी या आगारी कराडी महोत्सवाच्या माध्यमातून सर्व जाती धर्म व प्रांतियांना एकत्र आणून आगारी कराडी समाजाचे चालीरीती जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे, असं या आयोजकांना शाबासकी देत महोत्सवाचे उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. कामोठे येथे झेंडा सांस्कृतिक क्रीडा मंडळांनी आयोजित आगरी कराडी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की या महोत्सवाच्या माध्यमातून समाजात आपुलकी व प्रेमभावना निर्माण होते. अनेक प्रांतातून अनेक समाजाची लोक येथे वास्तव्य करत आहेत. त्यांना एकत्र आणण्याचं काम येथील तरुण 9 वर्ष सातत्यानं करत आहेत. त्यांनी आपल्या समाजाचे संस्कृती राहणीमान यांचे दर्शन घडवून ते जतन करण्याचं काम केलं आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी गरीब सर्वसामान्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मला समाज घडवायला आवडते. आपण एकत्र काम केले तर दोघांचीही प्रगती होते. याच उद्देशानं मी माणसं घडवली आहेत आणि ती तुमच्या समोर आज मोठी म्हणून मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. पण काम करतात, कुठल्याही पक्षाचं काम करतात, पण तुमच्यासाठी माणसं आम्हाला साथ देतात स्वामी, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या साथीमुळे आम्हाला ते आणखीन काम करायला त्याचा उत्साह येत असतो. आता आम्ही कधीवर कोणी राग ठेवत नाही, काय नाही. आमचं आता नगरसेविका इथे हिमलता गोवारी आहे, तो गोवारी पुढं बसला आहे, तो स्टेजवर यायला पाहिजे. काय सांगतोस, काय चांगलं काम आहे. म्हणजे याच्यामध्ये राजकारण नाही आहे आणि रामशेठ ठाकूर कधी राजकारण बघत नाही आहे. कारण राजकारण न बघता काम केलं तर आपला पक्ष आणि आपण मोठे होत असतो. आपण हे काम करताना मी त्याचं काम अडवलं तर मी मोठं होत नाही, त्याच्यातून राजकारण साधता येत नाही. सर्व स्तरातल्या लोकांची, सर्व पक्षातल्या लोकांची जितकी जास्त जास्त कामं करता येतील ती कामं करता आपण गेलो तर त्यांचे कामं होतात, पण मोठे आपण होत असतो, आपला मान वाढत असतो आणि तशा दृष्टीने आम्ही ती कामं करत असतो. त्याच्यामुळे जो जो चांगला आहे, जो जो धडपडतो आहे, जो जो पुढे येतो आहे, त्याला जास्तीत जास्त काही आपला हातभार लावता येईल तर लावायचं. जे पाहुणेकरांचा हा महोत्सव तेच करत असतात, त्यांचं ग्रुपच करत असतं. रामशेठचं फक्त नुसतं त्यांना काय असतं, पाठिंबा असतो. रामशेठ त्यांना काय बदल बिदल करतो अशातला भाग नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी रामशेठच्या जवळ कोणी आला की रामशेठ त्याच्या पाठीमागे म्हटलं जातं. रामशेठचा शब्द हाच त्याचा मोठा पाठिंबा असतो, त्याच्यामुळे त्याला धाडस मिळतं, धाडस करायची हिंमत होते. माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा हात आहे, कुठलीही छोटी जरी अडचण आली तरी आम्ही ती लहान पोरं सारखं शेटकडे घेऊन जातो की शेट असं झालंय, शेट मग अरे थांब जरा, आणि पटकन कुठेतरी फोन लावतात आणि ती अडचण दूर होते. आणि हा जो आशीर्वाद आहे, हा जो पाठिंबा आहे, एक आम्हाला शेट मुलंच समजतात की तुला काय कमी पडते फक्त तुम्हाला सांग, आणि ते इतक्या पटकन सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. आणि आम्हालाही म्हणजे आज तर मला सांगायला आवडेल की हा डेस्क आम्हाला पाहिजे होता, तोही आम्ही शेटकडे घेऊ, शेट डेस्क अरे घेऊन जा ना, काय विचारतोस. या एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, मात्र या रायगडमधल्या प्रत्येक तरुणाला पितातुल्य असं व्यक्तिमत्व भेटलंय असं मी या ठिकाणी सांगायला मला खूप अभिमान वाटतोय. आणि या निमित्तानं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आग्राची विनंती आहे की पुन्हा मी आपल्याला गेल्या पुढच्या 9 दिवसात आग्राने बोलवेन, त्यावेळेस आपण नक्की याल. आणि हा 9 वर्षची सुरुवात खूप दीपोजनाने झालेली आहे. शेठच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईलच आणि जोरदार उद्घाटन, तेवढंच जोरदार महोत्सव आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच भेट द्या हिरो मोटोकॉपचे अधिकृत वितरक टारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथं. फोन 2 21 25 22 आणि 23.